आणि आताच्या क्षणाची फार महत्वाची बातमी येते. भाजपची यादी जाहीर झालेली आहे. सोलापुरातून राम सातपुते यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. भाजपच्या या यादीमध्ये महाराष्ट्रातल्या आणखी काही नावांचा समावेश करण्यात आलेला आहे. यापैकी सोलापुरातून राम सातपुते यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे. आताच्या क्षणाची फार महत्वाची बातमी भाजपच्या गोटातून येते आहे. भाजपनं आपल्या दुसऱ्या यादीमध्ये महाराष्ट्रातील नावांची घोषणा केली होती आणि आता भाजपची ही पुढची यादी येते आणि या पुढच्या यादीमध्ये महाराष्ट्रातील काही नावांचा समावेश आहे. यात सोलापूरमधून राम सातपुते यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. भाजपच्या या यादीमध्ये भंडारा गोंदियातून सुनील मेंढेंना तर गडचिरोलीमधून अशोक नेतेंना उमेदवारी जाहीर केलेली आहे भाजपनं. भाजपची लोकसभेची यादी जाहीर झालेली आहे. भाजपची लोकसभेची पाचवी यादी आहे तर महाराष्ट्रासाठी ही दुसरी यादी आहे. सोलापुरातून राम सातपुते, भंडारा गोंदियातून सुनील मेंढेंना तिकीट देण्यात आलेलं आहे तर गडचिरोलीमधून अशोक नेतेंना उमेदवारी देण्यात आलेली आहे. भाजपच्या या पुढच्या यादीमध्ये महाराष्ट्रातील कोणाकोणाचा समावेश आहे ते आपण पाहतो आहोत. भंडारा गोंदियामधून सुनील मेंढे, गडचिरोलीमधून अशोक नेते आणि सोलापुरातून राम सातपुते यांची उमेदवारी भाजपनं जाहीर केलेली आहे. आताच्या क्षणाची ही महत्वाची बातमी. गेल्या काही दिवसांपासून चर्चा होत होत्या, बैठकांवर बैठका घडत आहेत. दिल्लीमध्ये सुद्धा काल महत्वाची बैठक पार पडली. तर भाजपची आता ही पुढची यादी जाहीर झालेली आहे. पाचवी यादी आहे ही तर महाराष्ट्रासाठी दुसरी यादी आहे आणि यामध्ये महाराष्ट्रातल्या तीन उमेदवारांची नावं घोषित करण्यात आलेली आहेत. यापैकी सोलापुरातून राम सातपुतेंना उमेदवारी जाहीर झालेली आहे. आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याकडून. राम, भाजपच्या या पुढच्या यादीमध्ये आता महाराष्ट्रातल्या तीन उमेदवारांचा समावेश असल्याचं दिसतं आहे. काय अधिक माहिती मिळते या यादीबद्दल? बिलकुल, ही भाजपनं आता लोकसभेची यादी जाहीर केलेली आहे आणि त्यामध्ये सोलापूरमधून राम सातपुते यांचं नाव देण्यात आलेलं आहे. म्हणजेच की प्रणिती शिंदे विरुद्ध राम सातपुते अशी ही लढत होणार आहे. भंडारा गोंदियामध्ये सुनील मेंढे आणि गडचिरोली चिमूरमधून अशोक नेते यांचं नाव देण्यात आलेलं आहे. आणि जवळपास सर्वच राज्यामध्ये नाव जाहीर करण्यात आलेली आहेत. आणखीन एक महत्वाचं नाव जे आहे ते महाराष्ट्राचं नाही आहे परंतु हिमाचल प्रदेशाचं आहे. हिमाचल प्रदेशामधून मंडीमधून कंगना रणावत यांचं नाव जे आहे ते जाहीर करण्यात आलेलं आहे. त्यामुळे जी अभिनेत्री आहे कंगना रणावत ती आता लोकसभेच्या मैदानात उतरलेली आपल्याला पाहायला मिळते. महाराष्ट्रातील केवळ तीन उमेदवार जे आहेत ते जाहीर करण्यात आलेले आहेत परंतु इतर जे उमेदवार आहेत त्यांच्याविषयी चर्चा चालू आहे अजूनही आणि येत्या काही दिवसांमध्ये त्याच्यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. परंतु सध्या तरी तीन उमेदवार जे आहेत ते उमेदवारीची नावं जे आहेत ते जारी करण्यात आलेले आहेत. मात्र इतर राज्यांचा विचार केला तर बिहार, त्याचबरोबर गोवा, गुजरात, हरियाणा, हिमाचल प्रदेश या सर्वच उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आलेली आहेत. त्यामधलं म्हणजेच की लक्षवेधी नाव जे आहे ते हिमाचल प्रदेशचं जे आहे की कंगना रणौत जे आहेत ते मंडीमधून लोकसभा निवडणूक भाजपकडून लढवणार आहेत त्यावेळी. नक्कीच, थोडक्यात सोलापूरची बिग फाईट आपल्याला पाहायला मिळते ती काँग्रेसची प्रणिती शिंदे आणि राम सातपुते यांच्यामध्ये असेल. याविषयी काय सांगाल? कारण प्रणिती शिंदे या पहिल्यांदा लोकसभेची निवडणूक लढणार आहेत. बिलकुल, कारण प्रणिती शिंदे यांना मोठा घराण्याचा वारसा आहे. वडील मुख्यमंत्री राहिलेले आहेत, केंद्रीय गृहमंत्री राहिलेले आहेत आणि हायकमांडच्या जवळचे पण राहिलेले आहेत. त्यामुळे मोठं नाव आहे सुशील कुमार शिंदे, त्यांचा जनाधार मोठा आहे. अशा वेळी प्रणिती शिंदे या पण आमदार राहिलेल्या आहेत त्यामुळे यावेळेस ते खासदारकीला उभे आहेत. तर राम सातपुते हे एक ऊसतोड कामगारांचा मुलगा म्हणून त्यांची ओळख आहे आणि त्याचबरोबर पक्षामध्ये त्यांनी पहिल्यापासून काम केलेलं आहे आणि महाखेरस मधून आमदार आहेत. त्यामुळे राम सातपुते यांना सुद्धा उमेदवारी सोलापूरची देण्यात आलेली आहे. त्यामुळे दोघांमध्ये जो लढत आहे ते पाहावा लागणार आहे. परंतु महादेव जानकर, कारण सोलापूर आहे किंवा माडा आहे इथे धनगर मतदार जे आहेत ते मोठ्या प्रमाणावर आहेत आणि आजच देवेंद्र फडणवीस यांनी आणखीन एक नवी केलेली आहे की महादेव जानकर जे की शरद पवार यांच्या वाटेवर होते त्यांना पुन्हा
महायुतीमध्ये आणण्यामध्ये यश मिळालेलं आहे. त्यामुळे जे डॅमेज होणार होतं ते डॅमेज कंट्रोल करण्यात आलेलं आहे. आणखी महाराष्ट्राशिवाय जर बोलायचं राहिलं तर उत्तर प्रदेशच्या मनेका गांधी यांना सुद्धा उमेदवार देण्यात आले. धन्यवाद रामराजे आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल. भाजपनं आपली 5वी यादी उमेदवारांची जाहीर केलेली आहे. यात महाराष्ट्रातील 3 नावं आहेत, अशोक नेते आणि काँग्रेसचे नामदेव किर्सान यांच्यामध्ये आता लढत होणार आहे गडचिरोलीमध्ये.